हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल नॉलेज कडे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रात एक मार्चपासून खरोखर लॉकडाऊन होणार आहे का तर याबाबत एक महत्त्वाची अपडेट येत आहे महत्त्वाची न्यूज येत आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारीला तर ते आपण बघणार आहोत सत्य आहे की असत्य आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत की महाराष्ट्रात एक मार्चपासून लॉकडाऊन लागणार आहे का तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर तुम्ही इथं बघू शकता की महाराष्ट्रात एक मार्चपासून खरोखर लॉकडाऊन होणार आहे का सोशल मीडियावर चर्चेला उदाहरण काय आहे सत्य तर आपण सत्य बघणार आहोत आता मुंबई पानेर अपडेट मीडिया महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केलं आहे उद्धव ठाकरे यांनी एकवीस फेब्रुवारीला राज्यातील रा जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे म्हणजेच एक मार्चला लॉकडाऊन लावायचा की नाही यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे मात्र त्याआधीच सोशल मीडियावर लॉ लॉकडाऊनची अफवा सुरू झालेली आहे तर बघा की तुम्ही अजूनही निर्णय घेतलेला नाही आहे की लॉकडाऊन लागणार आहे किंवा नाही आहे मात्र काही महाराष्ट्रामधील जे क्षेत्र आहेत प्रतिबंधित क्षेत्र आहेत तर त्यामध्ये लॉकडाऊन लागलेला आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागण्याची अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मार्चपासून लॉकडाऊन लागलेला आहे असा निर्णय आतापर्यंत कोणताही घेतलेला नाही आहे तर ही एक अफवा असून सत्य नाही आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना खरी न्यूज मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ